नमस्कार मित्रांनो, वेदांत हरुणीच्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मी कोणचा कंपनीचा साहेब नाही, मी कोणाची जाहिरात नाही करत. मी एक शेतकरी आहे आणि मला जो अनुभव आला तो अनुभव तुमच्या पुढे शेअर करतो आहे. मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो, ही बिलियन 711 तुरा आहे. पाहू शकता तुम्ही फॉलोअर एकदम मस्त आहे याला. आणि ह्यात शेंगा बिडियन 711 पाहू शकता तुम्ही. 5 दाणे आहेत तुरीच्या शेंगामध्ये. याच्यावर मी सविस्तर व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर लागत असलं तर मला कमेंट करा, मी तुम्हाला ती लिंक सेंड करेन. तर ह्या तुरीचं वैशिष्ट्य काय, ज्या दुसऱ्या तुरीपेक्षा ही तूर लवकर फॉलोअर येतो याला, कारण की एक महिनाभर 15 दिवस 21 दिवस ही तूर अधोगर येते. पाहू शकता एकदम जबरदस्त वाद्या आणि फॉलोअर लागलेला आहे याला. अशा प्रकारे ही बिडियन 711 आहे. आणि इकडे साईडला तुम्हाला मी दाखवतो, ही बी रावरी विद्यापीठचेच वाणी गोदावरी म्हणून. हे गोदावरी सीड्सला काय झालंय, हे बागायतीचं वाण आहे. पण ह्या वाणाला अजून फुलं लागलेत, पण 20% आसपास फुलं आहेत. म्हणजे त्या वाणाला ह्या वाला तुम्हाला दिसत असेल तर अजून याला शेंगा पण लागल्या नाहीत. म्हणजे एक अजून फुलोरच मध्ये हे पहा, याला अजून काय फुलोरा आला नाही, फुलोरा यायला तयार झालाय, म्हणजे सुरुवात झाली. तसं ते बिडियन 711 आहे का, फुलोरा येऊन शेंगात रूपांतर झालंय त्यांचं बऱ्याच ठिकाणी. पण अजून यांना काही झाडाला तर फुलंच नाही आहेत, घोण्यात आहेत. पाहू शकता तुम्ही घोणे आलेले आहेत, पण फुलोरा नाही आहे. असे 20% फुलं आलेत. त्यामुळे आपल्याला जर लवकर उत्पन्न, दुसरं उत्पन्न घ्यायचं असेल, म्हणजे ऊस लावायचा असेल किंवा गहू करायचा असेल, तर बिडियन 711 हे वाण चांगलं आहे. पाहू शकता 21% फुलोरा आहे या गोदावरी या वाणाला. जर तुम्हाला जर लवकर जी वाण लागत असेल तर बिडियन 711 हे एकदम मस्त वाण आहे. आणि हे वाण दुसऱ्या वाणापेक्षा 21 दिवस अधोगर निघाल्यामुळे आपल्याला नाही का 21 दिवस माल अधोगर होतो. कारण की आपल्याला गव्हाला जरी 1 ते 1.5 महिना जरी गारा सापडला तरी आपला गहू पण येऊ शकतो. तुम्हाला जर आपली व्हिडिओ जर आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या तुरीविषयी काही माहिती लागत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. मी कोणत्या कंपनीचा साहेब नाही आहे, मी शेतकरी आहे. शेतकऱ्याचे जे अनुभव आहे ते तुमच्या पुढं सांगत असतो. चला भेटूया अशाच नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.